हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. आज आपण बघणार आहे दोडक्याचा दुधातला झुणका. चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी. इथं मी पॅन घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी साधारण एक 4 चमचे तेल घातलं आहे. त्यानंतर इथं दोडका तुम्हाला दिसतो आहे, 2 दोडके मी पातळ काप करून घेतलेत, गोल अगदी असे पातळ करून घ्यायचे आहेत आपल्याला. इथं मी 2 कांदे चिरून घेतलेत. पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये हिंगडी घातली आहे मी. तुमच्याकडे हिंगडी नसेल तर तुम्ही हिंग पावडर वापरू शकता. फोडणीचे दाणे घातलेत, फोडणी तडतडली की मग त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचं आहे. ह्यामध्ये हळद आणि आपला चिरलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं चांगलं छान परतून घ्यायचं. आता यामध्ये मी दोडक्याचे जे काप केलेत आपण ते घालतीय, ते सुद्धा छान परतायचे आपल्याला तेलामध्ये. आता हे आपल्याला वाफ, एक वाफ काढून घ्यायची, याच्यावर झाकून ठेवायचं आणि एक वाफ काढून वाफवून घ्यायचे हे काप आपल्याला. दोडका आपला छान वाफला आहे. आता ह्यामध्ये तिखट घालून घेते आहे मी, हे बुक्का तिखट आहे. मीठ चवीनुसार, तिखट तुम्हाला हवं तसं तुम्ही थोडं तिखट आणि हे कसं तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता. थोडीशी साखर, थोडी जिरे पावडर, हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे छान सगळं मिक्स झालं की आपल्याला यात एक अर्धीच वाटी दूध घालून घ्यायचं आहे. आणि जर असं हे वर खाली परतून घ्यायचं. दुधाला अशी उकळी आली की मग आपल्याला ह्यामध्ये डाळीचं पीठ घालून घ्यायचं. थोडं थोडं पीठ घालत आपल्याला हलवायचं, एकदम पीठ घालायचं नाही आहे. कन्सिस्टन्सी मी दाखवते तुम्हाला कशी हवी ते, किंवा कितपत पीठ घालायचं तुम्ही बघा. हे बघा असं झालं पाहिजे. तेल भरपूर लागतं ह्याला, तेल तुम्ही जरा जास्तच घ्या घेतानाच फोडणीसाठी. बघा असं छान आपलं दोडक्याचा झुणका तयार झाला. त्याच्यावर कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचं. थोडीशी एक आपण वाफ काढायची. कोथिंबीर घातल्यानंतर जर असं झाकण ठेवून एक वाफ काढली आपली, मस्त मोकळा झुणका आपला तयार झाला आहे दोडक्याचा दुधातला. नक्की ट्राय करून बघा, मला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन ईट हेल्दी, स्टे फिट. थँक्यू सो मच.